महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. बाबासाहेब आंबेडकरांना प्रबोधनकार ठाकरे यांनी सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले होते. परंतु त्या काळातील सवर्ण लोकांनी आंबेडकर सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये जर सामील झाले तर विटाळ होईल म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ठार मारण्याची धमकी सवर्ण लोकांनी दिली होती. चांगदेव खेरमोडे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. चांगदेव खेरमोडे लिहितात, 1926 डॉक्टर आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आणि समाजसुधारक रावबहादूर सीताराम केशव भोले यांनी ब्राह्मणेतर आणि अस्पृश्यांनाही गणेश उत्सवाचा भाग बनविण्याची मागणी केली होती. खेरमोडे आपल्या पुस्तकात लिहितात, एकदा गणेश उत्सवाच्या आयोजन समितीने डॉक्टर आंबेडकरांना उत्सव दरम्यान बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. तथापि आमंत्रणानंतर अस्पृश्य समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीने गणेश मूर्तीची विटंबना होऊ शकते अशी भीती सवर्ण हिंदूंना वाटू लागली. ते विचार करू लागले की असे तर आपल्या पुढच्या आणि मागच्या पिढ्यांना नरकात जळावे लागेल. खैरमोडे पुढे लिहितात की दादरच्या सवर्ण हिंदूंनी आंबेडकरांना कार्यक्रमस्थळी बोलण्यापासून रोखण्यासाठी षडयंत्र असायला सुरुवात केली. बाबासाहेबांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना कार्यक्रमाला न येण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्धार केला होता. खैरमोडे यांच्या म्हणण्यानुसार आंबेडकर म्हणाले होते की एक ना एक दिवस मरायचेच आहे, मग आपण लढताना मरायचे. पुढे खैरमोडे लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोटाच्या खिशात भरलेले रिव्हॉल्व्हर घेऊन कार्यक्रमाला निघाले. त्यांचे अंगरक्षक बलराम माने यांनीही काही महार पैलवानांना बोलावले जे कार्यक्रमस्थळी आंबेडकरांचे रक्षण करत होते. कार्यक्रमस्थळी आंबेडकरांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचे काही यशस्वी प्रयत्न झाले. मात्र त्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. या कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाज आपल्या रूढीवादी समजुती सोडल्याशिवाय मजबूत होऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले. बाबासाहेबांनी तेथे उपस्थित लोकांना उच्चवर्णीय आणि अस्पृश्य यांनी आपापसात समानतेने वागले पाहिजे असे ते म्हटले. तर सवर्ण लोक आपल्यासोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार करत असतील तर आपण देखील त्यांच्यासोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार केला पाहिजे. मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील बहुजन लोकांना जे हजारो वर्षांपासून गुलाम होते त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य केलेले आहे. चांगदेव खैरमोडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र लिहिले आहे आणि ह्या चरित्र ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातील अशा बऱ्याचशा माहिती आहेत ज्या अजूनही इतिहासकारांनी लिहिलेल्या नाहीत आणि बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. आणि आम्ही तोच खरा इतिहास तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो. ते आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात बघा, जेणेकरून हे व्हिडिओज व्हायरल होतील आणि लोकांना खरा इतिहास काय तो समजेल. धन्यवाद. जय भीम.